काय गं कुठून निघालीस? बाबांसाठी ज्यूस घेऊन चालले. ज्यूस? तुला कोणी सांगितलं की त्यांना हा ज्यूस आवडतो म्हणून? कोणी सांगितलं नाही, मलाच वाटलं. इतर काही म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढेल असं त्यांना काही द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय ना. अगं डॉक्टरांनी कशाला सांगायला हवं, या साध्या साध्या गोष्टी आपल्यालाही कळतात. म्हणूनच तर घेऊन चालली हा ज्यूस. आण इकडे, मी नेऊन देते. उगाच तुला कशाला त्रास? त्या त्रास कसला आई, आपल्या माणसांसाठी करण्यात समाधानच जास्त असतं. मी आजारी पडले तर एवढं करशील माझ्यासाठी? नक्कीच, देव करो पण तशी वेळ येऊ नये. मनापासून का केवळ कर्तव्य म्हणून? खरं सांगू आई, मी कितीही मनापासून केलं ना तरी तुम्हाला ते खोटंच वाटेल. कर्तव्य बुद्धीने करते असंच वाटेल. एवढ्या पोत्या मनाची आहे मी? असं कुठे म्हटलं मी, पण तुमच्या मनात असलेली माझ्याबद्दलची अडी अजून दूर झालेली नाही. आणि ती कधी दूर होणारही नाही, कारण तुझं वागणं. माझं काही चुकतंय का आई? तसं असेल तर मला सांगा, तुमचा अधिकारच येतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, आपल्या जर संवादच झाले नाहीत तर गैरसमज कसे दूर होणार? गैरसमज गैरसमज होते, पण आता खात्रीच पटली आहे माझी. कसली? स्वतःच्या नवऱ्याला नीट सांभाळ, इतरांकडे लक्ष द्यायला मी खंबीर आहे. हा संघवी साहेब, शिशिर बोलतोय. काय खबर बात आमच्या बंधुराजांची? समोरच बसलाय. ओके ओके, मी नंतर फोन करतो. ओके बाय. मे आय कमिंग सर? ओ तुबे, या या या, बसा प्लीज. काय चाललंय? काय होणार आहे, वेट लागायची पाळी आली. काय हो, काय झालं काय? अहो काय सांगायचं आता, ते अल्ट्रावाले अडून बसलेत. कॉम्पेन्सेशन म्हणून वाटेल ती अमाऊंट मागतात. देऊन टाका, काकाने ऑर्डर काढली तशी. हो हो, नाही त्याने तशी ऑर्डर दिली आहे. अहो पण त्या मागण्याला काही लॉजिक हवं की नको? आता सायकलचं मडगाड वाकलं म्हणून सायकलवाल्याने कारच्या बंपरची किंमत मागावी? उदाहरण चांगलं आहे. हो बरं, तिकडे पेपरातली बातमी ऐकून प्रत्येक जण कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायला निघालाय. आधी चुल्लास त्यात फाल्गुन मास, तिथे ऑडिटर डोकं खातोय. काय करावं काही कळत नाहीये. बरं, साहेबांना काही विचारायला जावं तर त्यांची तब्येत ही अशी. तुबे तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. ओके बघा, तुम्हीच बघा आता काय करायचं ते. हॅलो. हा शिशिर. हा काका बोला. काय चाललंय? सगळं व्यवस्थित चाललंय. कसलं डोंबल्याचं व्यवस्थित? हा बोला काका. शिशिर, ऑडिट झालं का? ऑडिट उद्यापर्यंत होईल पूर्ण. उद्या काय होणार ते? बरं, त्या अल्ट्राच कॉम्पेन्सेशनचं काय झालं? अल्ट्रावाले जरा अडून बसलेत कॉम्पेन्सेशन साठी, पण मी करतोय त्यांना कन्व्हिन्स. अहो तुम्ही काय? ही जी बातमी आली पेपरमध्ये, त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट काही आलेत का? ॲडव्हर्स इफेक्ट्स आलेत म्हणजे दोन तीन क्लायंट्स आले होते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायला, पण मी पटवले त्यांना. गुड, कीप इट अप. काय कन्व्हिन्स केलं तुम्ही? हो शिशिर, काका दुसरं म्हणजे ही बातमी पेपरवाल्यांच्याकडे कोणी लीक केली ते काय कळलं का ठाव ठिकाणा? पेपरमधल्या बातमीचा जनक नाही अजून तरी कोणी कळला नाही आहे, पण कळेल लवकरच. आणि काका आता त्याला शोधण्यात तसा काही पॉइंट पण नाही. शिशिर, तो जर आपल्यापैकी कोणी असेल तर त्याला कडक शासन करणार आहे मी. झालंच पाहिजे कडक शासन. ऑफकोर्स ऑफकोर्स, मी काढतोय शोधून कोण आहे ते. मला अधून मधून फोन करत राहा. या, कीप इट अप, सगळं लक्ष ठेव सगळीकडे. ओके काका. अहो काकांना
साहेबांना वाटेल ते काय सांगता तुम्ही? तुबे अल्ट्राच्या दासगुप्तांशी ताबडतोब अपॉइंटमेंट घ्या. आज आज तुम्ही त्या कौशलला नीट समजावत का नाही? काय समजवायचंय? तो घोडा आता लहान आहे का समजवा. तो आता आपणहून जरी इथे आला ना तरी मी त्याला उभं करणार नाही, विचारणार नाहीये. अहो असं काय करताय? त्याची चूक तरी त्याला समजावून सांगा. कसली चूक? है कसली चूक? बिझनेस वेगळा करण्याची. ते वेगळा बिझनेस करतोय म्हणून माझं काही अडत नाहीये. ज्यांनी केला जरी तरी माझ्या हॉटेलच्या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही तो केला तरी. तो वेगळंही राहायचं बोलतोय. राहू दे, कोणी अडवलं? राहू दे की त्या पोरीला मी त्याच्यावर पाठवणार नाही. मी तिला तिच्या माहेरी पाठवून देईन पण त्याच्यावर नाही पाठवणार. ती त्याची बायको आहे, त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यात. माझ्या मुलाला मी आता चांगल्यापैकी ओळखतो बरं का. माझा त्याच्यावर काडी इतका विश्वास राहिलेला नाही आता. बरं तर बरं, तो तिचा जीव सुद्धा घ्यायला कमी करणार नाही. त्याला कुठे जायचं तिकडे जाऊ दे जगामध्ये. त्या पोरीला मी त्याच्यावर पाठवणार नाही म्हणून महिला. एवढं काय नातं तुमचं आणि तिचं? माणुसकीचं, पण ते तुम्हाला नाही कळायचं बरं का. तू जा ना इथून, तू जा. मला जरा शांत पडू दे, डोक्याला ताप देऊ नकोस. आणि मला काही लागलंच तर त्या पोरीला किंवा त्या जयरामला पाठव. हा हे बघ, मी सांगितल्याशिवाय मला भेटायला बंगल्यावर कोणालाही पाठवायचा नाही. हा अगदी तो कौशल लिमे आला तरी त्याला बी पाठवायचा नाही. काय? हा डॅडी कौशल येणार आहे. अगं आता तो जाऊन जाऊन जाणार कुठे? हा आपण त्याला किती पण हडतूड केला ना तरी पण तो दूम हलवत आपल्याच मागे येणार. काय राईट डॅड? हा अरे डॅड तुम्हाला सांगायचं विसरले. काय? मुक्त आंटी आल्या होत्या घरी. मुक्त आंटी कशाला? मला सॉरी म्हणायला. जाऊ दे ना डॅड, मी ते सगळं विसरली आहे. आणि उगीच तुम्हाला सांगून काय फायदा. ए कमान कमान रे तू. हे बघ, तू माझ्यापासून काय पण लपवून ठेवायचं नाही. मला सांग काय झालं डॅड. त्या दिवशी मी मुक्त आंटींच्या घरी गेले होते. म्हणजे मी स्वतःहून नव्हते गेले, त्यांनीच मला फोर्स केला. बर. म्हणून मी गेले होते. बर मग. आणि त्या मृण्मयीने माझा इन्सल्ट केला. इन्सल्ट केला? काय बोलली काय? म्हणते कशी? म्हणे संध्याकाळी लक्ष्मी घरात येते. निदान आतापर्यंत तरी असा समज होता. अच्छा, आणि मग तू गप बसली? डॅड मी त्यांच्या घरी गेले होते, मी काय बोलू शकणार. मी रागाने तिथून निघून आले. काय टेल यू डॅड, मृण्मयीला सोडणार नाही. बघ रितू, त्या मृण्मयीला जर का तुला धडा शिकवायचा असेल तर आधी त्या कौशलला आपल्याला संपवायला पाहिजे. काय? बरोबर तुमचं डॅड. पण यशवंत अंकल असेपर्यंत आपण मृण्मयीचं काहीही बिघडवू शकत नाही. इवन ते कौशलचे जरी 5 मिनिटं बोलले ना त्याचंही मन वळवतील ते. रितू बेटा, यशवंत आता काही पण करू शकणार नाही. ही इज हँडिकॅप नाव. नाही डॅड, ते काहीही करू शकतात. काही रितू बेटा, तो कौशल आता त्या यशवंतरावांना भेटेल तो त्यांच्यावरती बॉम्ब टाकण्यासाठीच. बॉम्ब टाकण्यासाठी? हा म्हणजे तुला नाही काढायचं. रितू बेटा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? विचारा ना डॅड. रितू बेटा, तू आजी सुधी कौशलने साथे प्रेम करे छे? नाही डॅड. I hate him.
जस्ट हिट हिम दैट जी गोष्ट मला मिळू शकली नाही ना मी ती दुसऱ्या कोणाला मिळू देणार नाही मला संपवून टाकायचं त्याला आय जस्ट वॉन्ट टू फिनिश हिम हे बघ रितू बेटा तू त्या कौशलवरती प्रेम करते पण ते एकतर्फी आहे त्याला कौशलचा काय दोष हा ही जस्ट फ्लॅट विथ मी त्यात जेव्हा त्याला गरज होती त्यांनी माझा फायदा करून घेतला इमोशनली आणि ओ कमान कमान रितू रिलॅक्स रिलॅक्स हे बघ तू शांत हो मी आहे ना हा मी समजा बरोबर करेल बघ एक्सक्यूज मी हॅलो हा कोणाचा मेसेज आहे कौशलचा काय 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 म्हणते काय तू काय कौशल आउट ऑफ स्टेशन चाललाय कौशल बाहेर गावी जायचा म्हणतो बाहेर नाही गेला पाहिजे हॅलो नांजीबाई ज्वेलर्स मॉर्निंग मामा गुड मॉर्निंग कुणाला फोन करत होतीस अगं कुणाला नाही डॉक्टरना करत होते तुझ्या पप्पांना जरा अस्वस्थ वाटायला लागलं होतं म्हटलं डॉक्टरना विचारून घ्यावं अगं मग मला सांगायचं ना मी रूममध्येच तर बसले होते अगं त्यांनी मला सुद्धा नाही बोलावलं म्हणजे फक्त मृण्मयीला बोलावून घेतलं अलीकडे दुसरं कोणी चालत नाही त्यांना जवळ त्रास होतो उगच काहीतरी बोलू नकोस मला तुमचा कोणाचा विश्वासच बसायचा नाही माझ्यावरती मिठूच्या बाबतीत एकदा खोटी ठरले ना मी अगं मिठू आली की नाही पिकनिकवर नाही ना अजून आली तिला कळवलं काही पप्पांच्या अटॅक बद्दल अगं ती जिथे कुठे गेली आहे तिकडचा पत्ता नाही फोन नंबर नाही त्या दिवशी ती यांच्यासमोर खोटच बोलली मला खूपच काळजी वाटायला लागली आहे तिची तुझं नेहमीचंच झालं वेळ गेल्यावर काळजी करत बसायचं बरोबरच आहे या घरात काही वाईट घडलं ना तर त्याला जबाबदार फक्त मी आणि काही चांगलं घडलं तर त्याचं शेअर तुम्ही सगळे घेणार हा हा सुद्धा नेहमीचाच डायलॉग श्रावणी मला एक सांग तू या घरात कुणी जबाबदाऱ्या घेत का ग मामा प्लीज माझं क्षेत्र तुला चांगलं माहिती मला श्वास घ्यायलाही फुरसत नसते त्यात आता आणखी एका नवीन समितीची जबाबदारी टाकली देशमुख साहेबांनी श्रावणी एक विचारू तुला बोल लग्नाचं काय ठरवलंयस नाही एखाद्या बावळट पुरुषाचं तो आपला नवरा आहे म्हणून वाटेल ते ऐकून घेणं मला नाही जमणार श्रावणी माणसांच्या इतरही काही गरजा असतात त्यांचा भाऊ करावा असं मला नाही वाटत चल मी निघते श्रावणी ताई तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय फोर्टला का ग म्हणजे हायवेने जाणार ना हो नाही मग हा तुम्ही पुढे मी दुसरी गाडी घेऊन जाईन तुला कुठे जायचं आहे मी डॉक्टरांकडे चालली आहे बाबांची औषधं आणायला ते काय डॉक्टरांना घरी येऊ देत नाही तुम्ही वा पुढे तुम्हाला उशीर होत असेल ना हो चलायची आई तुमच्यासाठी काही आणू का नाही माझ्यासाठी काही नकोय बरं मी येते बाबांची काळजी घ्या अंकसारखा माणूस आणि ज्वेलरी शॉपमध्ये गेल्याचं मला तरी आठवत नाही आणि आता सासऱ्या सुनेचे लाड नाही करणार तर आणखी कोण करणार